विद्यार्थी मित्रांनो, सर्वच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे उन्हाळी परीक्षेबद्दल. जेव्हा कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मात्र स्वतः उदय सामंत सरांची भेट घेऊन यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आश्वस्त केलेले आहे की उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ पद्धतीने जशा नागपूर, गोंडवाडा, जळगाव आणि सोलापूर विद्यापीठाच्या होत आहेत तशाच पद्धतीने बाकीच्या विद्यापीठामध्ये घेण्याबाबतच्या निर्णयावर सकारात्मक विचार सुरू आहे आणि याबद्दल उदय सामंत सरांनी स्वतः ही माहिती माननीय आमदार ऋतुराज पाटील यांना दिलेली आहे. मित्रांनो, नक्कीच ही सर्व विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी आहे. याच धर्तीवरती विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरितच आहेत आणि आता मात्र हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारले जातात आहे. आमच्या परीक्षा सुरू आहेत, आमच्या स्टॉप होतील का किंवा आमच्या झालेल्या आहेत, आम्हाला याचा बेनिफिट होईल का, आमच्या होणार आहेत, आमच्या पण विद्यापीठामध्ये ऑफलाईन MCQ पद्धतीने होतील का, हजारो प्रश्न विचारले जातात आहे. मित्रांनो, याचसाठी हा व्हिडिओ आहे. मी बालुशा आमच्या टीमच्या वतीनं मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ इच्छिते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथंच तुम्हाला तुमच्या विद्यापीठाचे अपडेट्स भेटतील आणि हो, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. मित्रांनो, उन्हाळी परीक्षेबद्दल विद्यार्थी जिथे आंदोलन करत आहेत ताकदीनेशी तिथंच मात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळतो आहे आणि जिथे विद्यार्थ्यांची संख्या कमी पडते तिथे मात्र विद्यार्थ्यांना काहीही आउटपुट मिळत असताना दिसत नाही आहे. हायकोर्टचा निर्णय असतानासुद्धा राज्य शासनाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि याच धर्तीवरती काल जेव्हा आम्ही असं सांगतो की आता मात्र आम्ही अवमान याचिका दाखल करणार आणि त्याच नंतर अगदी 2 तासामध्ये आपले शिक्षण मंत्री सर्व कुलगुरूंची बैठक घेतात आणि सर्व परीक्षा पद्धतीवरती आढावा घेतात. परंतु आपल्याला माहिती आहे आपले कुलगुरू जी परीक्षा पद्धत ठरलेली आहे त्यावरतीच ठाम असणार आहेत. परंतु आपण जो उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो राज्य शासनाच्या बाजूने आणून दिलेला आहे. बॉल हा उदय सामंतच्या कोर्टमध्ये आहे, त्यांना फक्त आता सिक्सर मारायचं आहे हे आता आपण सांगूनही त्यांना थकलेलो आहोत आणि आता कुठंतरी उशिरा का होईना त्यांना ते समजलेचं दिसतं आहे. कारण आता विद्यार्थी जेव्हा त्रस्त होतो आहे तेव्हा वेगवेगळ्या आमदारांथ्रू वेगवेगळ्या स्वतःच्या पद्धतीने नक्कीच उदय सामंत सरांना स्वतः फोन करूनसुद्धा या संदर्भात विचारणा करताना दिसत आहे. मित्रांनो, हे ट्विट आहे ते नक्कीच कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जेव्हा माननीय आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क केला की आमच्या विद्यापीठामध्ये सुद्धा जर सोलापूरची होत असेल तर बॉर्डरचं कॉलेज आहे तर आमच्यासुद्धा विद्यापीठामध्ये व्हायला हव्यात ऑफलाईन बहुपर्यायी MCQ पद्धतीने. त्याचवरती त्यांनी आता असं सांगितलेलं आहे की उदय सामंत सरांचं जे विभाग आहे तो सर्वच महाराष्ट्रातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्यावरती सकारात्मक विचार करत आहे. मित्रांनो, आपल्याला अजून उदय सामंत सरांकडून किंवा राज्य शासनाकडून अजून आपल्याला उत्तराची अपेक्षा होतीच आणि आता असंच कुठंतरी उत्तर येईल असं मात्र दिसतंय. आणि यामध्ये मात्र ज्यांच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल नक्कीच कन्सर्न आहे. ज्यांचे पेपर झालेले आहेत त्यांना पेपर फार हार्ड गेलेले आहेत, क्वेश्चन बँकमधले क्वेश्चनच आलेले नाही आहेत. त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी सतत मनामध्ये भीती आहे, टेन्शन आहे, दडपण आहे की मला KT लागेल, मी जर फेल झालो तर नक्कीच माझं इयर डाऊन होणार आहे आणि त्याचबरोबर अजून KT सॉल्व करायचं म्हटलं तर त्यामध्ये असंही माझं वर्ष जाणार आहे. ज्या विद्यापीठांच्या परीक्षा आता सुरू आहेत ते विद्यापीठांची सतत मनामध्ये चलबल आहे आणि त्यांना आपल्या विद्यापीठामध्ये राग बद्दल आलेला आहे की आमचंच विद्यापीठ आमच्यावरती का अन्याय करतंय. कारण जर
काही विद्यापीठ जर ऑफलाईन MCQ पद्धतीने घेत असतील तर आमच्या विद्यापीठातील कुलगुरूंना आमची काळजी नाही आहे का? यस मित्रांनो, याचा विचार या सर्वच कुलगुरूंनी अगोदरच करायला हवा होता. आणि अगदी 25 एप्रिल रोजी जेव्हा हे मीटिंग घेतात तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन 25 मेपर्यंत होत नाही आहे, तेव्हा आपण कुठे तर हायकोर्टमध्ये जातो आणि त्याचा डिसिजन आपल्या बाजूने आला असताना सुद्धा, अगदी त्याला सुद्धा महिना होत आला तरी सुद्धा आपल्याला अजून रिझल्ट भेटत नाही आहे, याचं उत्तर कोणाकडे आहे का? की हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. आणि याचसाठी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा बॅकलॉगचा प्रश्न असेल, एंड सेम असेल, किंवा विद्यार्थ्यांना ओव्हरऑल पासिंग कसं करता येईल याच संदर्भात सर्वच विद्यापीठांमध्ये एक समान धोरण कसं अवलंबता येईल त्याच संदर्भात आपण अजूनही एकदा कोर्टात सुद्धा जाणार आहोत. सो मित्रांनो, ज्यांच्या परीक्षा चालू आहेत, तुम्हाला जोपर्यंत सर्क्युलर येत नाही आहे तोपर्यंत तुमच्या ज्या पद्धतीने सध्या परीक्षा आहे तो तुम्ही अभ्यास करा. कारण जरी तुम्हाला आता याचा फायदा नाही झाला तरीसुद्धा तुम्हाला बॅकलॉग किंवा KT-तून तुमचा बचाव कसा होईल याचा नक्कीच आता राज्य शासनाला विचार मात्र करावा लागणार आहे. कारण मुंबईमध्ये जेव्हा ग्रॅज्युएशनच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांचे रिझल्ट आलेले आहेत, विद्यार्थ्यांना 9.5 पॉइंटर्स मिळालेले आहेत आणि आता ज्यांच्या ऑफलाईन ऑलरेडी इतके हार्ड पेपर गेलेले आहेत त्यांना नक्कीच कमी मार्क्स मिळणार आहेत. मग या विद्यार्थ्यांमधील गुणांची तफावत कुठेतरी एक समतोल राखणं हे विद्यापीठांना सध्या गरजेचं आहे आणि याचवरती आता मात्र आपली इथून पुढची लढाई निर्भर असणार आहे. मित्रांनो, सध्या तरी ज्या बाकीचे विद्यापीठ आहेत ज्यांच्या परीक्षा अजून होणार आहेत त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. परंतु ज्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास करावा एवढंच मी तुम्हाला आवाहन करते. एक सर्वतोपरी सर्व विद्यापीठांसाठी डिसिजन देणं हे गरजेचं आहे आणि त्याच निर्णयाची वाट आम्ही सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, KT-चा प्रश्न असेल, बॅकलॉगचा असेल, सर्व विद्यार्थी अतुरतेने वाट बघत आहोत की उच्च तंत्रशिक्षण मंत्री लवकरात लवकर यावरती निर्णय घेतील आणि आम्हाला आश्वस्त करतील. मित्रांनो, स्टे कनेक्टेड, याबद्दल जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील. आणि हे जे ट्वीट आहे त्याचा आपण त्यांच्याशी फॉलोअप घेत आहोत. त्याच संदर्भात जेव्हा उदय सामंत सरांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे की नक्की हे सर्वच विद्यापीठांसंदर्भात आहे का आणि याच्यावरती अजून क्लॅरिटी आली नाही आहे. परंतु जर आता उदय सामंत सर जर डिसिजन घेतील तो नक्कीच सार्वत्रिक असेल आणि ही कुठंतरी दिलासादायक बातमी आहे ज्यांच्या अजून परीक्षा बाकी आहेत.